घाटी परिसरात उभारण्यात येत असलेल्या शवविच्छेदन चिकित्सालय गृहाच्या इमारतीचं काम अतिशय वेगानं सुरू आहे. 2 दिवसापूर्वीच पहिल्या मजल्यावरील स्लॅब टाकण्यात आला असून आगामी 10 महिन्यात ही इमारत तयार होईल असं वैद्यकीय अधीक्षक आणि शवविच्छेदन गृहाचे विभाग प्रमुख डॉक्टर कैलास झिने यांनी सांगितलं आहे. घाटीतील शवविच्छेदन गृहाच्या अत्याधुनिकीकरणासाठी 29 जानेवारी 2018 रोजी 4,88,00,000 निधी मंजूर झाला होता. निविदा कंत्राटदाराला कार्यादेश आणि काही तांत्रिक अडचणी दूर करण्यास घाटी प्रशासनाला तब्बल 1.5 वर्ष प्रतीक्षा करावी लागली. त्याचबरोबर शवविच्छेदन गृहाचे नवीन बांधकाम पूर्ण होईपर्यंत नेफ्रॉलॉजी विभागाच्या इमारतीत पर्यायी जागा उपलब्ध करण्यात आली. सप्टेंबर 2019 मध्ये या इमारतीचे काम सुरू झाले. घाटीतील अन्य बांधकामांपेक्षा या इमारतीचे बांधकाम अतिशय वेगाने सुरू आहे. अवघ्या 1.5 ते 2 महिन्यात पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकण्यात आलाय, तर अंतर्गत कक्षाची कामे देखील सुरू आहेत. घाटीच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी नुकतीच बांधकामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कैलास झिने यांची उपस्थिती होती. डॉक्टर झिने म्हणाले की ही इमारत लवकरात लवकर उभी राहणे गरजेचं आहे. सध्या परिस्थितीत नेफ्रॉलॉजीच्या इमारतीत शवविच्छेदन केले जाते, परंतु येथील जागा आणि यंत्रणा अपुरी पडते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना अधिष्ठाता यांनी विशेष सूचना दिल्या आहेत. आगामी 10 ते 12 महिन्यात ही इमारत बांधून सर्व सुविधायुक्त उभी राहील अशी अपेक्षा आहे.